नमस्कार मित्र, मी सागर तळाशीकर. मी मुद्दाम आत्ता लाईव्ह आलो आहे कारण मी आज सकाळी कोल्हापूरहून पुण्याला जाण्यासाठी निघालो. पुण्याला साधारण 1:15 दरम्यान दरी पूल मी क्रॉस केला आणि वारज्याच्या अलीकडचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर मी साधारण 1:45 पोहोचलो. तेव्हापासून इथं ट्रॅफिक जो जाम आहे तो मी अजूनही, आत्ता 7:10 झाली तरी मी अजूनही तिथेच आहे. आता इथे मागे माझ्याबरोबर माझी आई पण आहे. सकाळी 8 वाजल्यापासून आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत. दुपारचं जेवणही तिचं झालेलं नाही, तिची औषधंही त्याच्यामध्ये झालेली नाही आहेत. एकाच ठिकाणी आम्ही उभे आहोत. गेले 5 तास बसलो आहोत या गाडीमध्ये, 5 तास झाले आणि इथं काहीच घडत नाही. इथे कुठली यंत्रणा राबत नाही आहे किंवा गाड्या पुढे जात नाही आहेत. याचं कारण काय असावं, याला जबाबदार कोण असावं आणि या लोकांचे जे हाल होत आहेत त्याच्याबद्दल काय करता येईल, मला असा आरडाओरडा करायला पण नाही आवडत. पण काय काय करणार, अशी कितीतरी म्हातारी माणसं कितीतरी गाड्यांमध्ये असतील, इतर व्याधी असणारे लोक असतील, कुणाला महत्वाचं काम असेल, लहान मुलं असतील, वेगवेगळे प्रॉब्लेम असतील. 5 तास एका ठिकाणी शहरातल्या एका ब्रिजवर. तुमची कितीही कामं असू शकतात, मान्य आहे मला, कामं करायला हवीत, ट्राफिक जाम होतो हे सगळं मान्य आहे मला. पण 5 तास एका ठिकाणी गाडीमध्ये साधारण 400-500 मीटर मागे पुढे झालो असो. मी अडकलोय ती जागा आहे वारजे ब्रिजच्या अलीकडचा. म्हणजे मी कोल्हापूरहून आलो, 1:30 मी दरी पूल क्रॉस केला. दरी पूल क्रॉस केल्यानंतर अजूनही वारजे ब्रिजला मी लागायचो आहेच. त्याच्या आधीच्या ब्रिजवर मी 5 तास इथे. जेवण नाही झालेलं ठीक आहे, माझ्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये. पण इथं माझी आई तिचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन करून मी आता तिला कोल्हापूरहून इकडे घेऊन आलेलो आहे. तिचं दुपारचं जेवण राहिलेलं आहे, दुपारची औषधं राहिलेली आहेत. आता अशा वेळी काय करायचं, या ब्रिजवर खाली उतरून मी या गाडीत सोडून तिथे जाऊ पण शकत नाहीये. मग पुणे ट्राफिक, पुणे कॉर्पोरेशन यांची काहीतरी जबाबदारी आहे ना की 1-2 झाल्यानंतर ते परत होऊ नये, म्हणून काहीतरी त्याच्याबद्दल व्हायला हवं ना. म्हणजे मी आता मगाशी अशीच एक पोस्ट टाकली होती फेसबुकला, पहिल्यांदा अडकले 1-2 तासानंतर. त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की असं सारखंच सुरू आहे, काल 2 तास झाले, काल 3 तास झाले, काल 1 तास झाले. पण ठीक आहे, असं होऊ शकतं, पाऊस पडल्यामुळे खड्डे पडलेत, पुढे काम चालू आहे, इकडे सुरू आहे. पण प्रत्येकांना हे अनुभव येतात, तरी मग काही दिवसानंतर तरी त्याच्यामध्ये बदल नको का व्हायला, हे कधीतरी सुधारायला नको का. ठीक आहे, 1-2 तास झाला, गाड्या पुढे गेल्या, हे सगळं मान्य, पण 5 तास अजूनही मी तिथेच आहे. आत्ता कुठे गाडी घालते, एक साधारण 10-15 फूट पुढे जाते आणि परत थांबते. याच्याबद्दल काहीतरी कार्यवाही व्हायला हवी असे असं माझं म्हणणं आहे एवढंच. आणि हे सगळ्या लोकांना कळावं एवढ्या पुरताच हा व्हिडिओ केलाय. धन्यवाद. मला उगाचच हे करून हे कसं प्रशासन काय करतंय आणि ते काय करतंय असं म्हणायचं नाहीये, पण जे खरोखर जबाबदार लोक आहेत त्यांनी जरा बुद्धी वापरून हे कसं सुरळीत आणता येईल याच्यावर लक्ष केंद्रित करावं. धन्यवाद.